नमस्कार, मी सौस्नेहल राजेंद्र प्रभुणे शिक्षण मंडळाच्या महिला महाविद्यालय कराड येथे प्रभारी प्राचार्य आणि इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. शिक्षण मंडळाच्या केंद्रीय ग्रंथालयामार्फत एक पान प्रतिमेचे या उपक्रमामध्ये अभिवाचन मी आज करणार आहे. या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी इरावती कर्वे यांच्या युगांत या पुस्तकातील द्रौपदी या प्रकरणातील एक अंश पृष्ठ क्रमांक 84 वरील आपणासमोर अभिवाचन करणार आहे. मानव वृक्षशास्त्र शास्त्रज्ञ असलेल्या इरावती कर्वे यांच्या या पुस्तकामध्ये जसे शास्त्रशुद्ध विवेचन आहे तसेच मानवी मनाचा खोलवर ठाव घेण्याचा प्रयत्नही आहे. त्यांच्या मते रामायण हे काव्य तर महाभारत हा इतिहास आहे. यातील अनेक व्यक्तींनी आपल्याला नेहमीच भुरळ पाडलेली आहे. निवडलेल्या अंशामध्ये सीता आणि द्रौपदी यांची वेधक तुलना केलेली दिसून येते. मी वाचते, द्रौपदीवरची संकटे मानवी या जगातल्या माणसांनी आणले व नवऱ्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेल्या निष्क्रियतेमुळे आले. आदी पर्वात धृतराष्ट्राचे भाषण दिले आहे. त्या व तिथपासून जवळजवळ प्रत्येक पर्वात द्रौपदीची विटंबना वर्णताना दोन शब्द वारंवार येतात, नाकवती अनाकवत. पाचांची असूनही अनाथासारखी, माहेर श्रीमंत असून अनाथासारखी, शूर पाठीराखे असताना अनाथासारखी. तिच्या दैन्याची खरी जखम हीच आहे. तिची विटंबना दरवेळी तिचे नवरे व सासरे मुकाट्याने पाहत होते. काही प्रतिकार करणे त्यांना शक्य नव्हते. एका विटंबनेतून दैवी चमत्काराने ती वाचली, दुसरीतून भीमाने गुप्तपणे तिला सोडवले, वनपर्वात जयद्रथाने तिला पळवले. तो प्रकार मात्र काव्यग्रंथाला थोडासा घडून होता. धर्म भीमार्जुन घरी नव्हते. अशा वेळेला ती पकडली गेली. त्यांनी पाठलाग करून तिला सोडवले. सीतेच्या बाबतीत मात्र काव्याचा आदर्श प्रत्येक वेळी पाळला गेला आहे. रानावनात तिघे हिंडत असताना सीतेला पळवून नेणे शक्य नव्हते. नुसता रामच नाही तर एकटा लक्ष्मण सुद्धा तिचे संरक्षण करण्यास पुरेसा होता. दोघेही नव्हते व तेही सीतेच्या हट्टामुळे दूर गेलेले असतानाच सीता हरण झाले. सीतेच्या हरणाचा दोष सीतेकडे, राम लक्ष्मणांकडे नव्हे. सीतेच्या दुःखाचे स्वरूपच निराळे. तिच्यावर आपत्ती कोसळतात पण त्यांचे निवारण होते. प्रत्येक आपत्तीतून ती, राम व त्यांची माणसे सुखरूप बाहेर पडतात. आपत्तीमुळे जास्तच थोर, जास्तच दैवी होऊन बाहेर पडतात. त्या आपत्तींची योजनाच मुळी त्याच्यासाठी झालेली आहे. द्रौपदीला दुखावणारी माणसं होती, जवळची माणसं होती. प्रत्येक प्रसंगाने दुःखात अपमानाची भर दोन्ही बाजूनी पडत होती. द्वेषाग्नीला सारखे इंधन मिळत होते. युद्ध खरोखरीच्या युद्धासारखे झाले. जित व जेते दोघेही दुःखी होते. द्रौपदीची करती मुले गेली, माहेर धुवून निघाले. दुर्योधनाने मरता मरता म्हटल्याप्रमाणे धर्मराज व त्याच्या बरोबर ती यांनी विद्वानवर राज्य केले. पूर्वी हस्तिनापूरचे राजकुल, वृद्ध राजपुरुष, अवघड करडेबांड राजपुत्र, लहान मुले, नातवंडे, आजा, आया, सुना, मुली यांनी गजबजलेले असायचे. धर्म राज्यावर आला तेव्हा ते वैराग झाले होते. मुलांची लग्ने झालेली नव्हती म्हणून सती जाणाऱ्या सुना नव्हत्या. पण विधवा उत्तरा व तिचा एकुलता एक बापा मागून जन्मलेला मुलगा एवढीच तरुण मंडळी होती. कुलपुरते निर्वैर झाले होते. पण राज्य जोडताना जोडलेली वैरेशंगी नव्हती हे आपल्याला महाभारतात दिसते. इंद्रप्रस्थ वसवताना खांडव वन जाळले. त्यावेळी दुखावलेला तक्षक अर्जुनाचा सूड घेण्यासाठी टपून बसला होता. हे वैर अर्जुनावरती उगवता आले नाही पण पांडवांमागून परीक्षितावर, अर्जुनाच्या नातवावर ते उगवले होते. विजयाचा आनंद तर नाहीच पण राख मात्र तोंडात भरून नाही. श्रीकृष्णासारख्या युगपुरुषाचा जो जन्मभर आधार होता तोही अगदी दुस्सह रीतीने गेला. कृष्णाचा व त्याचा संबंध मातब्बर कुलाचा हृदय द्रावक अंत झाला.
महाभारताचा शेवट एकट्या द्रौपदीच्या आयुष्याचा किंवा पांडवांच्या आयुष्याचा किंवा कुळाचाही नव्हता, हा युगांत होता.